नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेरा जुलै दोन हजार बावीस करताच संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातली चर्चा करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे ऋतू ग्रीष्म आहे आषाढ महिना आहे आजचा दिवस गुरु पौर्णिमेचा आहे नक्षत्र पूर्व आषाढा आहे योग इंद्र आहे दिवसाचा कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून एकावन्न मिनिटापासून ते बारा वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिकाल काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटापासून ते दोन वाजून तेरा मिनिटापर्यंत आणि सकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटापासून ते नऊ वाजून दहा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमघंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र हर्षल म्हणजे त्रिकोण योग करणार आहे रवी आणि बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी बुध आणि हर्षलचा लाभयोग सुद्धा होणार आहे त्याचप्रमाणे शनी आणि शुक्राचा नवपंचमीग म्हणजेच त्रिकोणयोग त्रिकोण योग होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास राशीच्या भाग्यसना चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या रवी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या सप सक... तुमच्या तृतीयात असणाऱ्या बुधाबरोबर तुमच्याच राशीत असणारा हर्षद नव लाभ योग करणार आहे दशमात असणाऱ्या शणीबरोबर द्वितीयातला जो शुक्र आहे हा नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे उत्साह हा तुमच्यामध्ये खूप चांगला दिसून येईल सुद्धा खूप चांगला दिसून येईल आज तुमची ऊर्जा तुमच्यामध्ये ऊर्जा सुद्धा खूप सळसळ जाणारी असेल परंतु कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम आजच्या दिवशी मात्र घेऊ नका किंवा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण जे निर्णय आहेत ते आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका तसं पहिले तर आजच्या दिवसा दिवशी तुम्हाला चांगले इंट्युशन्स वगैरे येतील अंतप्रेरणे काही विचार चांगले येतील जे की तुमच्या सध्याच्या जीवनातल्या समस्येवरती खूप महत्वपूर्ण राहतील परंतु त्यावरती अंमल मात्र आजच्या दिवशी करू नका येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडतील त्याचप्रमाणे तुम्हाला चांगले लाभसुद्धा होतील चांग काही चांगल्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट सुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमची जी काही महत्वपूर्ण कामं कागदोपत्री व्यवहारशी संबंधित असतील ते जरूर हातात घ्या आणि ते पूर्ण होताना सुद्धा दिसून येतील एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस वगळता येणाऱ्या दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असे असणार आहे या नंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास व्रिशवरास। वृषभराशिच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे वेयात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे द्वितीयात असणाऱ्या रवी आणि बुधा बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयात असणाऱ्या बुधाबरोबर व्ययातला जो हर्षलय आहे हा करणार आहे आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर भाग्यातला शनी हा सुद्धा त्रिकोण म्हणजे करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या घरातल्या कटकटी थोडंसं वर डोकं काढू शकतील तुमचे जे खर्च असतील ते सुद्धा तुम थोडंसं नियंत्रण नियंत्रणात ठेवणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असे असणार आहेत तुमच्या कार्यक्षेत्राच्या संबंधित किंवा तुमच्या जीवनातल्या ज्या घटना घडामोडी आहेत किंवा जे काही त्रासदायक गोष्टी आहे त्या संदर्भातले काही चांगले इंट्युशन्स वगैरे तुम्हाला मिळू शकतील आणि हे इंट्युशन्स खास करून तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी अतिशय उपयुक्त असे असणार आहेत त्यावर जरूर काम करा पुढे जाऊन तुम्हाला त्याचे निश्चित प्रकारे दूरगामी परिणाम किंवा दूरगामी चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आर्थिक संदर्भामध्ये अचानक लाभ होणं किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काही चांगल्या संधी मिळणं असे सुद्धा ग्रहयोग होणार आहेत फक्त आजचा दिवस आहे ते आजच्या दिवसामध्ये थोडस तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असे असणार आहेत या नंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे लाभात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा रवी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या राशीत असणाऱ्या बुधाबरोबर लाभातला जो हर्षल आहे हा लाभ योग करणार आहे तुमच्या असणाऱ्या शुक्राबरोबर अष्टमातला शनी हा नवपंचमय करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्वपूर्ण राहील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद होतील आणि हा वादविवाह थोडे वाढण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे मानसिक तणावाखाली जाण्याची जा शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तर त्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वाचं राहील येणारे दोन ते तीन दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असे असणार आहेत काही चांगल्या घटना किंवा चांगले लाभ तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असे राहतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा चांगल्या प्रकारचे लाभ मिळणं अनपेक्षित लाभ मिळणं हा प्रकार बऱ्याच प्रमाणात होऊ शकेल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्यासाठी खूप चांगले अनुभव येतील आजच्या दिवशी मात्र तुमच्या मानसिकतेवरती थोडंसं तुम्हाला नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील या नंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्क रास कर्कराशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे वेयात असणाऱ्या रवी आणि बुधाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या दशमात असणाऱ्या हर्ष बरोबर चंद्र नवपंचमी योग म्हणजेच त्रिकोण करणार आहे लाभात असणाऱ्या शुक्राबरोबर सप्तमातला शनी नवपंचमी योग म्हणजे त्रिकोण करणार आहे आणि व्ययातल्या बुधाबरोबर तुमचा दशमतला जो हर्षल आहे हा लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील त्या ठिकाणी लक्ष द्या आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण काम अजिबात हातात घेऊ नका मग ती साधी सुधी का होईना किंवा अगदी साधी जरी असली तरी त्या संदर्भामध्ये मोठे निर्णय अजिबात घेऊ नका जर तुमचा विवाद आलेला असेल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील वैवाहिक जोडीदारापर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत मिळू शकेल त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं बाहेर फिरायला जाणं किंवा थोडंसं ट्रॅव्हलिंग वगैरे होणं हा प्रकार होऊ शकेल काही चांगल्या संकल्पने किंवा चांगल्या आयडिया सुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील या नंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह सिंहरासीच्या पाचव्या चंद्राचं प्रमाण आहे भाग्यात असणारा बरोबर चंद्र नवपंचमी योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे लाभात असणाऱ्या रवी आणि बुधाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे लाभात असणारा बुधाबरोबर भाग्यातला जो हर्षल आहे हा योग करणार आहे आणि तुमच्या दशमातल्या शुक्राबरोबर षष्टातला जो शनी आहे हा नवपंचमी युग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे जर तुम्ही कोणाच्या मध्ये असाल तर आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका छोट्या मोठ्या गोष्टीवर वादविवाद होतील वा, आणि ते वादविवाद थोडेसे वाढले सुद्धा जातील आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केट डील करत असाल तर काही चांगले संकल्पना तुमच्या मनात किंवा आयडिया चांगल्या तुमच्या मनात येऊ शकतील इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात आजच्या दिवशी लगेचच्या लगेच मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे त्याचप्रमाणे जर का तुम्ही जॉबलेस असेल तर येणार दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला जॉब वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याकडून सुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत किंवा सल्ले मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील एकंदरीत येणाऱ्या दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभ असे असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे दशमात असणाऱ्या रवी आणि बुधा बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमात असणाऱ्या हर्षल बरोबर चंद्र नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे दहाव्या सणात असणाऱ्या बुधाबरोबर अष्टमातला हर्ष लाभ योग करणार आहे आणि भाग्यातल्या शुक्राबरोबर पंचमातला शनी म्हणजे म्हणजेच योग करणार आहे असा जो दिवस आहे त्यामध्ये थोडस तुम्ही आराम करणं पसंत कराल घरात राहणं पसंत कराल परंतु तो आराम मिळणं थोडस कठीण होऊन बसेल घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून थोडेसे वादविवाद होऊ शकतील त्या ठिकाणी थोडस लक्ष देणं महत्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असे असणार आहेत जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्या येणारे दोन ते दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी खूप चांगले जातील जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा येणारे दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असे असणार आहेत त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केट डील करत असाल आणि दूर मी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमचं कामाचं खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल तर येणारे दोन ते तीन दिवस शुभ असे असणार या नंतरची जी रास आहे ती आहे तुळरास रास राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे भाग्यात असणारा रवी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे पंचमत असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र म्हणजे म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे श अष्टमातल्या शुक्राबरोबर चतुर्थातला जो शनी आहे हा सुद्धा नवपंचमीयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे भाग्यातल्या बुधाबरोबर सप्तमातला जो हर्षल आहे हा लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेण्याच्या तयारीत असाल परंतु आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस या गोष्टी अजिबात करू नका त्या चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरातले ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध येणाऱ्या दोन ते तीन ते खूप चांगले राहतील येणाऱ्या रा दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील येणाऱ्या रा दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भातले सुद्धा काही चांगले अनुभव वगैरे मिळू शकतील एकंदरीत आजचा जो दिवस आहे आजच्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका या नंतरची जी रास आहे ती आहे द्वितीय चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या षष्ठात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र नवात नवपर... हर्ष नवपंचमीग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमात असणाऱ्या रवी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमात असणाऱ्या शुक्राबरोबर तृतीयातला जो शनी आहे हा नवपंचमीयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमात असणाऱ्या व षष्टातला जो हर्षल आहे हा लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमचे जे काय स्पेंडिंग असेल जे काय खर्च असेल त्याच्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील अनावश्यक खर्च वगैरे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये अनपेक्षित लाभ वगैरे होतील सगळ्यात महत्वाचा म्हणजे जर तुम्ही विवाहित विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराप्रचना ते नातेसंबंध येण्यात येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये अतिशय शुभ फलदायी किंवा मधुर अशा स्वरूपाचे राहतील तुमच्या वैव्यवढीदार कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा येणार नव्हतं दोन ते तीन दिवस होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे त्याचप्रमाणे तुमची जी काही पेंडिंग काम आहे जी काही पूर्ण होत नाही ती सुद्धा तुम्ही हातात घेऊ शकता आणि ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सप्तम धनुराशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे सप्तमात असणारा रवी आणि बुधाबरोबर बरोबर हा चंद्रोग करणार आहे तुमच्या पंचमात हा चंद्र योग करणार आहे तुमच्या सप्तमात असणारा जो बरोबर आहे बर तो लाभ योग करणार आहे आणि षष्टातल्या शुक्राबरोबर द्वितीयातला शनी नवपंचमीग म्हणजेच त्रिकोणी योग करणार आहे आजचा जो दिवस जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या वाद वादविवाद होतील आणि हे वादविवाद जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी स्वतःच्या भावनांवर ते लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टी थोडेसे वादविवाद थोडे ते वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या प्रवचना ते संबंध बऱ्याच प्रमाणात सुधारल्याचा अनुभव येईल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमची चांगल्या प्रकारची गुंतवणूक होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जर तुम्ही जॉबलेस असाल तर जॉब वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल या नंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या व्ययसाना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच ष्ठात असणाऱ्या रवी रवी आणि बुधाबरोबर बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या चतुर्थात असणारा हर्षलबरोबर चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोणी योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शनि बरोबर पंचमातला जो शुक्र आहे हा नवपंचमीग म्हणजे त्रिकोणी योग करणार आहे षष्टातला बुधाबरोबर बरोबर चतुर्थातला जो हर्षल आहे हा लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तो दिवस बऱ्याच प्रमाणात स्ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे अनपेक्षित असे त्रास वगैरे होतील आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याचे त्रास डोकं वर करू शकतील तर त्या ठिकाणी लक्ष देणं अतिशय महत्वपूर्ण राहील मात्र येणार दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असते असणार आहेत जी काही महत्वाची कामं आहेत ते तुम्ही येणार दोन ते तीन दो, दोन ते तीन दिवसामध्ये जरूर होतात घ्या आणि ते पूर्ण होताना सुद्धा दिसतील त्याचप्रमाणे काही चांगले लाभ तुम्हाला होऊ शकतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर का केली असेल तर त्याचे काही चांगले लाभ येणार दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला निश्चित मिळू शकतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर जर तुमचे नातेसंबंध खूप चांगले राहतील किंवा तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा येणारे दोन ते तीन दिवस तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील तर

तुमच्या तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र नवपंचमी योग म्हणजे तृतीयात असणाऱ्या हर्ष बरोबर हा चंद्र नवपंचमी योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर वेयातला जो शनी आहे हा नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे आणि पंचमातल्या बुधाबरोबर तृतीयातला जो हर्षल आहे हा लाभ योग करणार आहे आजच्या दिवशी जे काही तुमचे खर्च असतील त्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण आहे खर्चाच्या खर्चाच्या संदर्भात त्रासदायक गोष्टी काय होऊ शकतील किंवा तुमचे अंदाज चुकू शकतील जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील आणि ते वाढले सुद्धा जातील मात्र येणारे दोन ते तीन दिवस तुमच्याकडे खूप शुभफलदायी असे असणार आहेत अनपेक्षित लाभ होतील घरातल्या व्यक्तींबरोबर नाथसमुखा खूप सुधारण्याचं दिसून येत नाही घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवस जास्त संबोधतो त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नाते संबंध हे खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील एकंदरीत आजचा दिवस वगळता येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असे असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशिच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्या द्वितीय सणात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे तुमच्या चतुर्थात असणाऱ्या रवी आणि बुधा बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या लाभ सणातल्या शनी बरोबर तुमच्या तृतीयातला जो शुक्र आहे नवपंचमी योग म्हणजे त्रिकोणीय करणार आहे आणि चतुर्थातल्या हर्षलबरोबर द्वितीयातला चतुर्थातल्या बुधाबरोबर द्वितीयातला जो हर्षल आहे हा लाभयोग करणार आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी अशा काही प्रसंगांना सामोरं जावं लागेल की ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल किंवा थोडंसं दगदगीची जी गोष्ट आहे ही तुम्हाला जाणवू शकेल तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणे गरजेचं अशा प्रकारे काही गोष्टी किंवा घटना घडल्या तर थोडंसं दुर्लक्ष करणे महत्त्वाचं राहील येणार दोन ते तीन दिवस मात्र तुमच्यासाठी खूप शुभ असे असणार आहेत येणाऱ्या दोन दिर्ग, ते तीन दिवसांमध्ये तुमची जी काही महत्वाची कामं असेल तुम्ही नक्की आजात घ्या खास करून दीर्घ दीर्घ काळासाठी रेंगाळेली कामं नक्की यातात घ्या आणि ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसून येतील घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर सुद्धा नातेसमधा तुमच्या बऱ्याच प्रमाणात नॉर्मल झाल्यासारखे दिसून एक येत एकंदरीत आजचा जो दिवस आहे तो वगळता येणार दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असे असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तेरा जुलै दो दोन हजार बावीस करता तर संपूर्ण राशीबळ आपल्याला हे राशीबळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद